मी विनंती करतोय रुपेश पाटील आपण पुढे यायचं आहे. आपल्या सुभाषित यांचा देखील सन्मान करून घ्यायचंय. सन्माननीय मधुकरजी भोईर साहेब तसेच व्यासपीठ विराजमान असलेले मोरेश्वर भोईर साहेब त्यांचाही सन्मान करीत आहोत. पप्पू मात्रे आपण पुढे जायचंय. आपण पाहुण्यांचा सन्मान करून घ्यायचंय. सन्माननीय मोरेश्वर पाटील मोरेश्वर भुईर तसेच व्यासपीठ विराजमान असलेले विजय इंद्रपाल भुईर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. करण म्हात्रे आपण पुढे राहायचंय. करण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते विजय भुईर साहेब यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय. और ये अभी आने वाली है, दिल थाम कर बैठी है. Big and huge team, please welcome. पहले आ रही है कल्याण सिटी की टीम, शिव शंकर कल्याण. वेलकम 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 हार्दिकल स्वागत. शिव शंकर कल्याण टीम या ठाणे जिल्ह्यामध्ये आपला कलाने पंधरा सामना एक जबरदस्त टीम. वेलकम और कल्याण सिटी टीम को टक्कर देने आ रही है. जिला म्हटलं जात कबड्डीच माहेरगाव म्हणजे कालवार आणि कालनेर आणि या कालनेर गावातील संघ भिवंडी तालुक्यातील संघ कल्याण सिटी टीमला टक्कर देण्यासाठी येतोय. एकदा जोरदार टाळ्या आपल्या लाडक्या टीमसाठी. भिवंडीकर टाळ्या वाजवा की प्लीज वेलकम वेलकम क्रीडा मंडळ ग्वाले. एका विशेष स्वागताने या ठिकाणी सन्मान करीत आहोत. एका अशा खेळाडूचा की ज्या खेळाडून खरोखरच आपल्या गावाचं नाही तर आपल्या तमाम या भिवंडी तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेलं असा हा एक खेळाडू या कबड्डी क्षेत्रामध्ये जबरदस्त असा खेळ साकारून प्रो कबड्डीमध्ये आपलं नाव इतिहासामध्ये कोरून ठेवलं असा हा सर्वांचा लाडका उमेश म्हात्रे याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रो कबड्डीमध्ये जबरदस्त खेळ साकारला. सूरज म्हात्रे आपण तर माहिती द्यायचे कठीण दबंग दिल्ली बंगाल वॉरियर पुणे पलटन मध्ये खेळला खेळाडू उमेश म्हात्रे. वन वन वेलकम आपलं हार्दिक स्वागत. एक सनसनाटी रेडर म्हणजे छाप हिंदुस्थानाबरोबर नाही तर सदासमुद्र पार. वेलकम. आता जो सामना झाला त्यातला मॅन ऑफ द मॅच श्री समर्थ कळवार संघाचा वन अँड ओनली सुपर रेड जिसने की 4.1 रन रेड मिला आहे. प्लीज वेलकम कालुराम म्हात्रे. कालुराम म्हात्रे आपण पुढे यायचे. एक जबरदस्त खेळ साकारला आणि ज्या खेळाच्या जोरावर श्री समर्थ कळवार या संघानं एका मोठ्या संघाला या ठिकाणी पराजित केला असा हा उत्कृष्ट खेळाडू एक होतकरू खेळाडू
कालराम म्हात्रे शिवशंकर संघाचा प्रतिनिधी आपण असोसिएशनच्या बूथकडे यायचंय एक प्रतिनिधी पाठवून द्या स्टेजच्या डाव्या बाजूला तानाजी सर आपली वाट पाहत आहेत एक प्रतिनिधी व्यासपीठ विराजमान असलेले रणजित पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत मी प्रमोद म्हात्रे आपण पुढे यायचंय प्रमोद म्हात्रे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रणजितजी पाटील यांचा ठिकाणी सन्मान करून घ्यायचंय कासारवाडवली गावचे उद्योगपती समाजसेवक पटकन घ्यायचं हॅलो मित्र आम्ही एक असा एक सन्मान करीत आहोत की खरोखरच ज्या जोडीनं या टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या प्रकारचं वळण दिलं एका वेगळ्या प्रकारचं स्थान दिलं आणि एक क्रिकेट विश्वामध्ये ज्याने टेनिस क्रिकेटला एक अग्रस्थान दिलं वरच्या लेवलपर्यंत नेलं अशी एक एवन जोडीमधले एक निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी वैभव मात्र आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी घेतो जी स्वागत सन्मान करून घ्यायचंय निलेश पाटील मित्रांनो सन्मान्य आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या सन्मानाने ठेवलेली स्पर्धा खाता चषक 2020 26 बाईक्स या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली एक मोठी स्पर्धा डे नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारली गेली आणि ती स्पर्धा देखील पुरुषोत्तम एंटरप्राइज असतात युवा स्पोर्ट युवा या संघाने विजय त्या ठिकाणी जिंकली होती अशी ही स्पर्धा खाता चषक 2020 व्यासपीठ विराजमान असलेले राम इंग्लेजी आपण सन्मान करीत आहोत रुपेश पाटील आपण त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय राम इंग्लेजी या ठिकाणी उपस्थित आहेत अंजुरगावचे युवा उद्योगपती सन्माननीय कुमार पाटील या ठिकाणी व्यासपीठ विराजमान आहेत मी निलेश या ठिकाणी रुपेश पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कुमार पाटील यांचा या ठिकाणी आपण सन्मान करून घ्यायचंय त्यानंतर व्यासपीठ विराजमान असलेले आमच्या दिव्यांजुरगावचे एक युवा समाजसेवक उद्योगपती आणि ज्यांचं नेहमीच आम्हाला मोलाचं योगदान असतं असे ओम साई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय संजय म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी करण म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते संजय म्हात्रे यांचं या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय
व्यासपीठ विराजमान असलेले आमचे तिवेंजूर गावचे माजी सरपंच आमचे मित्र सन्माननीय आकाश जनादा म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. मी रंजित म्हात्रे आमचे युवा उद्योगपती आपल्यास विनंती आहे. रंजित म्हात्रे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आकाश म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी आपण येतोय स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. तसेच मित्र व्यासपीठ विराजमान आहेत आमचे दिव्यांजूर गावचे एक युवा समाजसेवक आमचे परम मित्र एक दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती आहे असे आमचे दिलीप म्हात्रे आपण पुण्याचे नक्की सत्कार होणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो स्वागत सन्मान आपली स्पर्धा आपल्या घरची स्पर्धा या स्लोगनद्वारे आम्ही ही स्पर्धा खेळवत आहोत. खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे एक प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहेत. मी रुपेश पाटील आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभासे त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. वेलकम आकाश आपलं हार्दिक स्वागत आहे.
तसेच भाईंदर पडायतील एक पाहुणे आहेत आमच्या वैभव मात्रेंचे दुसरे साडू पवन नागलकर आपण पुढे यायचं सर. मी पुन्हा एकदा विनंती करतोय करण म्हात्रे आपणास की आपल्या शुभासते त्यांचा देखील आठवण येतो स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. पवन नागलकर भाईंदरपाडा उद्योगपती धन्यवाद. विजय काले यानंतर होणार सामना जो होणारा सामना आहे अ गटाचा विजय काले व जय बजरंग कारिवली. यापुढील लीगची मॅच होईल त्यानंतर तो सामना होणार आहे. दिवा प्रो कबड्डी लीग टीम मात्रे ग्रुप्स अँड विपुल इंटरप्राइजेस अँड मात्रे ग्रुप्स आपण तयार राहायचे. पहिला पुकार इस पाले डर्रेर की भूमिका में एक ही पॉइंट है वेतल कालो के पास और बेहतरीन टैकल क्या डिफेंस है यार. हैट्स ऑफ शिवशंकर क्रीडामंडळ कल्याणच नाव या ठाणे जिल्ह्यात एक जबरदस्त टीम म्हणून आहे. नक्कीच उमेश म्हात्रे आम्हाला म्हणाले होते की कडक खेळतात पुरं आणि जबरदस्त मात्र खेळ दाखवलाय. 13-1 गुणसंख्या आहे 12 गुणांची आघाडी. पकड फसली कवर तेवढ्या अँगल ने फिरली नाही. चांगला अटेम्प्ट होता परंतु कवर लेफ्ट टर्न फिरणं खूप गरजेचं होतं आणि रेडचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र या ठिकाणी टॅकल पॉइंट. वेलकम सन्माननीय भानुदासजी पाटील साहेब वळगावचे उद्योगपती समाजसेवक या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं. आपला आयोजकांच्या वतीनं व तमाम क्रिकेट या कबड्डी खेळाडूंच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री समर्थ कालवार संघाचा काळीराम प्लीज आपण व्हीआयपी डाईज वर या. आपला मॅन ऑफ द मॅच ओके
बॅकहोल यापैकी एक कमाल का बॅकहोल लेफ्ट कॉर्नर का सुरेंद्र नाडा के कॉपी बुक स्टाइल में और यहां पे ग्लैमर प्रो कबड्डी में देखा जाए तो जिस तरीके से बैक होल्ड करते सुरेंद्र नाडा उनकी कॉपी बुक स्टाइल शिवशंकर क्रीड़ा मंडल के डिफेंस भी दिखा रहा है। कमाल का डिफेंस शिवशंकर का है, भारी भक्कम 20 पॉइंट की लीड और ये जल्दबाजी की निकलने वाले रेडर को हाथ डालना बहुत बड़ी गलती है। एंगल बना नहीं था, एडवांस टैकल था और सिंगल पॉइंट। दूसरा पुकार सेकेंड कॉल मात्रे ग्रुप्स प्रीमियर लीग टीम मात्रे ग्रुप्स एंड विपुल एंटरप्राइजेस अपन तैयार रहे अपन प्रवेश द्वार जवळ हजर रहे विपुल एंटरप्राइजेस अपन गेट जवळ या आणि मात्रे ग्रुप्स। मैच में देखा जाए तो वन साइड मैच यहां पे शिवशंकर कल्याण टीम ने बना लिया है और ये टैकल जिस तरीके से सुपर टैकल हुआ है, पहला अटेम्प्ट अच्छा था, थाई को होल्ड किया था उसके बाद खबर आई आप रेड के भूमिका में कीट नंबर 6 रेड के ऊपर। काले प्रो कबड्डी में खेलने वाले खिलाड़ी है, बहुत बड़ा ऑर्गेनाइजेशन वहां पे हुआ था, हम भी वहां पे जुड़े थे, हमारे साथी कॉमेडी उज्जवल धनगर भी थे, बहुत मजा आया था और अक्षय काले रेकत बेहतरीन ऑर्गेनाइजेशन पेरिस और यहां पे सक्सेसफुल रेड 2 पॉइंट का मुनाफा। कबड्डी है, कबड्डी में पॉइंट आते रहेंगे तो पॉइंट का फासला भी कम हो सकता है। अब रेडर रेड की भूमिका में शिवशंकर कल्याण की रेड कबड्डी यूनिवर्स वर अपन लाइव पाहू शकते महाराष्ट्र देशभर राज्य कबड्डी स्पर्धा युनिवर्स चैनल होता है युनिवर्स चैनल दिवा प्रो कबड्डी ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी समाज संग्राम पाहू शकता है कबड्डी युनिवर्स या चैनल वर यूट्यूबला यूट्यूब वर चैनल खूब फेमस झालंय कबड्डी युनिवर्स कारण जेव्हा जेव्हा प्रेक्षकांना कबड्डी पाहिजे असते त्यावेळेस मात्र यूट्यूबला कबड्डी युनिवर्स टाकलं की आपल्याला कबड्डी पाहायला मिळते। लिंक आहे कबड्डी युनिवर्स कधी तुम्ही कबड्डी पाहू शकता अपडेट तुम्हाला मिळू शकतात आणि खरोखरच माननीय श्री वैभवजी इंद्रपाल माते साहेबांनी जी मेहनत घेतली त्यांच्या टीमनं दिव्य अंजूर प्रतिष्ठाननं आणि खऱ्या अर्थानं कबड्डीचा कुंभमेळा या ठिकाणी सजवला गेलाय। ठाणे जिल्ह्यातील 16 टॉप टीम आहेत आणि 8 संघ दिवा नगरीतील पाहत आहेत। सुरेख चढाई चुकीला माफी नाही, डिफेन्स बहुत बड़ी गलती कर रहा है बार बार और इसकी वजह से मैच में पीछे है वेतार काल्यर। 5 डिफेंडर सामने आणि अगदी महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव खूप मोठं आहे काल्यर कालवार प्रमाणे कारण एका गावात 28 कबड्डी संघ हे रेकॉर्ड आहे काल्यरकरांचं। 5 फरपट्टू समोरता रे राईट कॉर्नर मध्ये रे टोटचा प्रयत्न आता केला जातोय काय घडेल खोलवर चढाई आहे आणि पुन्हा एकदा मात्र चांगल्यापणे मेहनत घेऊन माघारी परतलाय। हाफ टाइम मध्यांतर 24-5, 5-24 19 गुणांची मजबूत आघाडी घेतली आहे शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण संघानं। एक जास्त गुणांनी जिंकण्याचा इतिहास या प्रो कबड्डीमध्ये केला जायचा।
दसमाता कबड्डी युनिवर्स चैनल लॉन्च करून सग्या कबड्डी शौकीनांना आलन डिसोजांनी चांगली परवणी दिली आहे. कारण कबड्डी युनिवर्स ही वेबसाइट जर आपण यूट्यूब वर टाकली गेली तर आपल्याला कबड्डी केव्हाही पाहू शकतात. आणि ही जीवा प्रो कबड्डी लाईव्ह कबड्डी युनिवर्स वर करणारे आलन डिसोजी आमच्या समोर जोडलेले आहेत, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागतं. आलंदाजा आपलं हार्दिक स्वागत. कसं वाटतंय आलन डिसोजी आपण या ठिकाणी आलात, या ठिकाणी आयोजन तुम्हाला कसं वाटतंय माननीय विपुलजी माते साहेबांचं आणि दिवे अंजूर प्रतिष्ठानचं? कारण क्रिकेटचा इतिहास रचलाय अंजूरकरांनी दिवेकरांनी आणि आज कबड्डीचा सुद्धा एक चांगला देखणं आयोजन. भिवंडी म्हणजे आपण नेहमी मानू शकतो की भिवंडीवाले जेही करतील ते उत्कृष्ट कामगिरी करतील. तेच एक उत्कृष्ट कामगिरी आज आपल्याकडे पाहायला मिळतंय की भले ती जिल्हास्तरीय स्पर्धा आहे पण एवढं सुरेख नियोजन आणि आयोजन इथे आपण पाहत आहोत. खरंच मनापासून आभार मानावं लागेल. दादा जे पण आयोजक आहेत, दादांचं नाव काय सांगितलं तुम्ही? विपुल म्हात्रे साहेब. विपुल म्हात्रे साहेब आणि वैभव साहेब आपल्याला विनंती असणार सर्व असणार वैभव म्हात्रे साहेब की एवढी जबरदस्त स्पर्धा आपण भरवलेली आहे. पुढच्या वर्षी जर राज्यस्तरीय स्पर्धा भरवली गेली की खरंच आम्हाला पण अभिमान असेल. कारण अनेक खेळाडू घडलेले आहे ठाणे जिल्ह्यात आणि अशीच जर स्पर्धा तुम्ही एक सुरेख आयोजन आणि एक नियोजन तुमच्याकडे आपण पाहत आहोत. कारण याच्या जे फक्त थोडंसंच आहे की राज्यस्तरीय प्लेयर आले पाहिजे तिकडे, अजून काय नाही. आणि स्पर्धा तर राज्यस्तरीय स्पर्धेसारखं तर काय बोलतो सुरज, एक राज्यस्तरीय स्पर्धा आपण घडू शकतो साहेब. धन्यवाद. नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी जबरदस्त वेळ शिवशंकर कल्याणजी आणि राज्यस्तरीय खेळाडू फक्त हवेत, बाकी आयोजन अतिशय उत्तम आणि प्रो कबड्डीच्या धर्तीवर आहे. आणि माननीय वैभवजी इंद्रपाल माते साहेब त्यांची सर्व टीम एक चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आयोजन करते. आणि राष्ट्रीय खेळाडू संदीपजी म्हात्रे साहेब हे सुद्धा दररोज या स्पर्धेला मोलाचं योगदान देत आहेत. वेलकम साहेब. अगदी जुना जुना खेळ आणि जुने खेळाडू घडण्याचं काम ज्यांनी केलंय आणि ते खेळाडू त्यांचे शिष्य प्रो कबड्डीमध्ये मग उमेश म्हात्रे असतील असे अनेक खेळाडू त्यांनी पोहोचवले. माननीय संदीपजी म्हात्रे साहेब वेलकम. अगदी आमच्या सौम्य दिग्गज व्यक्तिमत्व आहेत जी क्रीडावस्तिक बसलेले आहेत. मित्रांनो आपल्याला पुढच्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा पाहिजे का इकडे? अरे टिन्या साहेब नमस्कार. मित्रांनो एकदा टिन्यासाठी टाळ्या वाजवल्या, टिन्याचा आवाज नसला की कुठलंही मैदान खाली पडतोय. धन्यवाद टिन्या तू आल्याबद्दल. एक अनेक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. जे आयोजक आहेत तुमचं मनापासून आभार. कारण बरेच ठिकाणी आपण पाहतो, मी ठाणे जिल्ह्याचा जुना खेळाडू म्हणजे आता पण खेळत आहेत, ठाण्याचे जे पदाधिकारी आहेत पंचमंडळ आहेत. दादा राज्यस्तरीय स्पर्धेला मजा येईल की नाही इकडे? आयोजन तुम्हाला कसं वाटलं खरं सांगा. दादा खरंच मी एक खेळाडू म्हणून, एक पदाधिकारी म्हणून, तिकडे पंचमंडळ म्हणून आणि आयोजकांना सर्वांना मी विश्वास देतो की राज्यस्तरीय स्पर्धा घ्या. आमच्याकडून जे सहकार्य असेल दादा आपण सर्व मिळून करू. संपूर्ण ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तुमच्या पाठीशी असणार. आणि आज जो कबड्डी युनिवर्सचा चॅनल आहे मित्रांनो, तो माझा स्वतःचा चॅनल आहे कबड्डी युनिवर्स. अनेक राष्ट्रीय स्पर्धे फेडरेशन कप तसेच महाराष्ट्रात होणारे अनेक स्पर्धे मी लाईव्ह करतो. सर्वांना विनंती आहे की त्या स्पर्धेवरती आपण मोठं आयोजन आणि काहीतरी वेगळं आगळं वेगळं करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. एक मिनिट दादा. नक्की पुढच्या वेळेस राज्यस्तरीय स्पर्धा घडू. धन्यवाद दादा. तसं तुमच्यासारखे लोक कबड्डीच्या पाठी असले तर कबड्डी कधीच पाठी राहणार नाही. मनापासून आभार तुमचा. धन्यवाद. नक्की सर. थँक्यू आलन डिसोजी. आपण अगदी जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि वैभवजी म्हात्रे साहेबांनी शब्द दिलाय की पुढल्या वर्षी याच दिवेनगरीमध्ये अंजूर नगरीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा महासंग्राम पाहायला मिळेल. माननीय संदेशजी पाटील ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. आपण स्टेजवर यायचंय, व्हीआयपी डॅश मध्ये यायचंय. माननीय मिस्टर संदेश पाटील सर प्लीज वेलकम. बाकी कदम करने वाला रेडर यहाँ पे देख रहे आप शिव कल्याण टीम का, कल्याण और भिवंडी कल्लेर ये आप एक हमासान चल रहा चलता हुआ मैच में पूरी दुनिया देख रही यूट्यूब लाइव पे कबड्डी यूनिवर्स डॉट इन पे और ट्रिपल एट चैनल 10 चैनल पे लाइव है टीवी पर केबल पर. और ये रेडर बाहर गया है लॉबी में, बोनस लेके आया है 24 पॉइंट कल्याण के पास है और सिर्फ 9 पॉइंट
वेताल कालर के पास। पहले हाफ में वेताल कालर इतना अग्रेसिव नहीं खेले, लेकिन सेकंड हाफ में जलवा दिखाया है, क्योंकि कबड्डी में जीत ऐसी हो अभिमान लगे, हारना है तो स्वाभिमान से हारो। और मैच अभी भी बाकी है, और लोन क्या दिया जाएगा? यस, ये लोन आता मात्र आघाड़ी थोड़ी सी कमी होना है, 12-25, 13 गुणांची आघाड़ी झाली आहे कल्याण कड़े। हॅलो, नक्कीच पहिला आपण तर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिव्य अंजूर प्रतिष्ठान आयोजित मॅटवर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि स्पर्धा कमिटी खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेचं नियोजन मात्र पाहताय, प्रत्येक मॅच टाइम टेबल शेड्यूल आणि सगळ्या खेळांना अलर्ट करणं, पंचांचं जबरदस्त आयोजन करणं, या खूप मोठ्या गोष्टी असतात मित्रांनो। आणि या सगळ्या करण्याची मेहनत घेणारी कमिटी आहे माननीय हरिदासजी म्हात्रे साहेब, ज्यांनी मला सुद्धा या कबड्डीला अगदी एक महिन्यापूर्वी बुक केलं होतं, आणि त्यांना माहिती आहे इव्हेंट खूप असतात आणि मॅचेस असतात, परंतु त्यांना म्हणालो होतो की एक महिना अगोदर तारीख मी कधी बुक करत नाही, परंतु त्यांच्यासाठी मी यस म्हटलं, यस लाईन म्हण आपण तयार राहायचं आहे। हरिदासजी म्हात्रे साहेब धन्यवाद, माननीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब या स्पर्धेला मोलाचं योगदान देत आहेत राष्ट्रीय खेळाडू, त्याबरोबर माननीय श्री केशवजी म्हात्रे साहेब आणि माननीय श्री बॉडी बिल्डर नॅशनल खेळलेले मान्य श्री प्रवीणजी म्हात्रे साहेब कबड्डी प्लेअर, माननीय सदानंद पाटील साहेब ज्येष्ठ कबड्डीपटू आणि माननीय श्री घनश्याम पाटील साहेब, अगदी या सर्वांची कमिटीची ताकद माननीय वैभवजी म्हात्रे साहेबांच्या पाठीशी आहे आणि म्हणून स्पर्धा देखणी होते। आणि आमचे अँकर शुद्ध संचालक म्हात्रे सर एक जबरदस्त योगदान देत आहेत। रेड कालर कडनं वेताळ कालर सांगितलं रेड रेड वर अक्षय याव्यास मात्र रेड वर 5 पकडपट्टू समोर, आता चढाई काय घडेल, सामना रंगतदार 28-12। वैभवजी म्हात्रे साहेब यांच्या सोबत इतरही त्यांचे साथीदार खंदे समर्थक आहेत आणि म्हणून वैभवजी म्हात्रे साहेबांनी ही मोठी झेप मात्र घेतली आहे। काय म्हणाल म्हात्रे सर, अगदी वैभवजींच्या पार्टीचे असलेले त्यांचे शिलेदार त्यांची नावं आमच्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो, जबरदस्त खरोखरच सूरज या आमच्या गावासाठी देखील एक मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या गावाचं नाव नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून पुढे जाणार आहे। वैभव म्हात्रे यांच्या जोडीलाच करण म्हात्रे आहेत, आमचे रुपेश पाटील आहेत, त्याच्यानंतर आमचे प्रमोद म्हात्रे आहेत व करण म्हात्रे रोशन म्हात्रे देखील आहेत। या खरोखर पांच जे 5 पांडव आहेत या 5 पांडवांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण खेळली जात आहे। नक्कीच 5 पांडवांची ताकद आपण महाभारतामध्ये पाहिली आणि या कलियुगामध्ये पाहिलं तर एकात्मतेला खूप महत्व आहे। कबड्डी हा एकात्मतेचा खेळ आहे, तर स्पर्धा घडवायची तर एकात्मत आहे आणि वैभव म्हात्रे साहेबांची किती ताकद आहे, सगळे त्यांचे टीमवर्क हे साथीदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले, जिद्द ठरवली, येस कबड्डीला सुद्धा मोठं करायचं आहे आणि कबड्डीचा महासंग्राम भरवलाय, कारण दिवे अंजूर या गावानं मात्र क्रिकेटमध्ये देशात सर्वात मोठा क्रिकेटचा महासंग्राम भरवलाय आणि मला वाटतं हे रेकॉर्ड अबाधित राहील। देशात मोठे महासंग्राम झाले तर दिव्या आणि अंजुलकर मागे येणार नाहीयेत, त्यापेक्षाही मोठे रेकॉर्ड करतील आणि ऐतिहासिक ही गाव आहेत। सुपर टॅकल ऑन क्या होगा इस रेड में, और कमाल का रेडर है, निकल गया अपने मिड लाइन के पास, सेफ जोन में रेड, सिंगल पॉइंट। लोन के बादल, लोन के संकट मंडरा रहा है इस बार वेताल कालर टीम के ऊपर। प्रैक्टिस प्रैक्टिस खूब गरजेची आहे, सरावाशिवाय कबड्डी खेळली जात नाहीये। लिगामेंट आपले चांगले मजबूत राहतील, आपल्याकडे स्पीड वाढेल, वेट बॅलन्स आपल्याकडे असेल, आपला रिदम चांगला राहील आणि तेवढंच कव्हर सेटअप मात्र प्रॅक्टिस शिवाय राहू शकत नाहीये। सरावाला खूप गरज आहे, नुकतंच पाहिलं आपण तर वा जबरदस्त मात्र पकड आहे अगदी सुरस आहे। यापुढील सामना तिसरा अंतिम पुकार, म्हात्रे ग्रुप्स अँड विपुल इंटरप्राइजेस
आपण गेट जवळ प्रवेश द्वाराजवळ एंट्री गेट जवळ यायचंय. बी फास्ट. माननीय शिवदास पाटील ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आपण आलेला आहात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल दिवे अंजू प्रतिष्ठानकडनं आणि वैभवजी माते साहेबांकडनं आपण व्ही आय पी डायस मध्ये स्टेजवर यायचंय. शिवदास पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. आपण मंचावर या. या मॅच मध्ये जो संघ सामना जिंकेल त्या संघाला अजून एक सामना आजच्या रात्री खेळायचा आहे. विजय संघाच्या दोन मॅच असतील आकाश आणि वेताळ. जो संघ जिंकेल त्या संघांनी तयार राहायचंय कल्याण आणि काल्लेर. पुढील आपला अजून एक सामना होईल. सामना अजून बाकी आहे 13-34. काल्लेर संघाचे रेडर चालले तर मात्र सामन्याला एक चांगली कलाटणी मिळेल. परंतु कव्हर डिफेन्स अतिशय कडक आहे शिवशंकर कल्याण संघाचा. वा रनिंग अँड टच चा प्रयत्न. मैंने बोला आता रेड चलेंगी तो मैच में वापसी करने का मौका है. कबड्डी है. डू एंड डायरेक्ट पे आया अक्षय. शिवशंकर कल्याण टीम का. शिवशंकर कल्याण टीम ने प्रो कबड्डी को खिलाड़ी दिए. निलेश सालुंखे अभिषेक बच्चनचा अगदी आवडता खेळाडू आपण जयपूर पिंक पॅन्थर मध्ये पाहिलं. सिंगल पॉइंट टू अँड टाय रेडला आणलाय रेडरनं. चढाई वेताळ काल्यारकडनं. मुख्य प्रायोजक आहेत वैभवजी इंद्रपाल म्हात्रे साहेब. रोशन वसुदेव म्हात्रे साहेब ही ताकद आहे या प्रो कबड्डीची. रुपेश कमलाकर पाटील साहेब. करण मदन म्हात्रे साहेब. प्रमोद अशोक म्हात्रे साहेब. कारण मित्रांनो मोठं कार्य करायचं असेल मोठी प्रो कबड्डी उभारायची असेल तर पैशाचा सोंग करता येत नाहीये. आणि सगळे हे मेहनत घेणारे तन मन धन देणारी व्यक्तिमत्व आहेत. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी वाजवायचे आहेत. वैभवजी म्हात्रे रोशनजी म्हात्रे रुपेशजी पाटील करणजी पाटील प्रमोदजी म्हात्रे साहेबांसाठी जबरदस्त मात्र आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. सामना रंगतदार आहे. कल्याण संघाने आघाडी मजबूत घेतली आहे. 36-14 पॉईंटवर कल्याण आहे. 14 पॉईंटवर भिवंडी वेताळ काल्लेर संघ आहे. भुग्या रेड. प्रत्येक दिवशी मॅच वेगळी असते. प्रत्येक दिवशी आपण जिंकतो असं नाही परंतु संघर्षानं कबड्डी खेळली पाहिजे. प्रेक्षकांच्या टाळ्या येणारा प्रत्येक खेळाडू संघर्ष पाहायला मिळाला. जबरदस्त टॅकल. राईट टर्न लेफ्ट टर्न काय जबरदस्त चालतायत शिवशंकर कल्याणचे. कव्हर अतिशय मजबूत बनवली आहे. शेवटचा एकच मिनिट बाकी आहे. मॅटवर कबड्डी ज्या अनुषंगानं डिफेन्स टायमिंग खूप गरजेचं आहे. चला दोन्ही संघ आपण विना विलंब एंट्री गेट समोर उभं राहायचं एका लाईन मध्ये. दिवा प्रो कबड्डी दिवा प्रीमियर लीग टीम म्हात्रे ग्रुप्स अँड विपुल एंटरप्राइजेस एका लाईन मध्ये उभं राहा प्रवेशद्वार जवळ फास्ट. चला म्हात्रे ग्रुप संघ येतोय. विपुल एंटरप्राइजेस आपण कुठे आहात घाई करा. अब आया राइडर डू एंड डाय रेड पे. जीत की कगार पर है शिवशंकर कल्याण टीम. डोकं वर काढू दिलं नाही एक मिनिट सुद्धा मॅच वर ते कल्याण संघानं भिवंडी संघाला वेताळ काल्लेर संघाला. अगदी युवा खेळाडू सिनियर खेळाडू जबरदस्त खेळत आहेत. विजय होतो या मॅच मध्ये शिवशंकर कल्याण. गुणसंख्या 14-38 आणि शिवशंकर कल्याण आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. शिवशंकर कल्याण आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. आकाश तयार राहायचं आहे. इकडे अँकर सूरज पाटील. चला आगमन होत आहे म्हात्रे ग्रुप या टीमच. विपुल एंटरप्राइजेस आपण काय करायची फास्ट.
यस संदेश मात्र प्लीज वेलकम। यस संदेश जी आप यहां भी आइए वेलकम। निलेश मात्र प्लीज वेलकम। आयोजन तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? यस बेस्ट आयोजन त्यांना वाटतंय, थंब दाखवलं त्यांनी। यस विपुल एंटरप्राइजेस अँड मात्रे ग्रुप्स या दोन्ही संघांमधील फाईट पाहणार आहोत आणि शिवशंकर कल्याण संघाचा अजून एक सामना खेळला जाणार आहे। तर एकदा जोरदार टाळ्या, प्रेक्षकांना कबड्डी हवी आहे, श्वास कबड्डी, त्यास कबड्डी, आपली माती आपला खेळ, कबड्डीवर जीव, कबड्डीवर प्रेम करणारे आमचे लाडके प्रेक्षक आहेत आणि मुख्य प्रायोजक आपण पाहत आहेत या ठिकाणी माननीय श्री वैभव।